नमस्कार, मी मेरी वर्मा, विकास समाचारमध्ये आपलं स्वागत. शुक्रवार दिनांक 16 जून रोजी रात्रीची ही घटना आहे. विक्रमगड तालुक्यातील सज्जन हिम्मतपाडा येथील अरुण थापळ यांच्या शेतावर रात्री 6 फूट लांबीचा अजगर साप आढळला. यावेळी ग्रामस्थ अरुण थापळ यांनी तातडीने सर्पमित्र पप्पू दिघे यांना फोन करून सांगितले. वेळेची मर्यादा लक्षात घेत सर्पमित्र पप्पू दिघे व त्यांची टीम राहुल भोईर, प्रताप भुजाडे, नितेश भुजाडे, दिनेश थापळ, गुरु बारडी, सुधीर निमजे, राजू जाधव, उमेश थापळ, नितीन मिसाळ, प्रज्ञेश भुजाळे, राजेंद्र खांजोळे हे त्या ठिकाणी पोहोचून रात्री सुमारे 10:16 त्यांनी अजगर सापाला सुखरूप पकडले. या सर्पमित्रांच्या मदतीनं त्याला निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात आले. हा अजगर 6 फूट लांबीचा असून 5.200 ग्रॅम होता अशी माहिती सर्पमित्र दिघे यांनी दिली. तर जिल्ह्यात मान्सून दाखल झाला आहे. पावसाळा सुरू होण्याच्या काळात बऱ्याच जातींच्या सापांचा प्रजनन काळ असतो. पावसाळ्यात जमिनीत लपून बसलेले जीव जंतू बाहेर पडतात, तसेच दुसऱ्या प्राण्यांनी तयार केलेल्या बिळात राहणारे सापसुद्धा भक्ष्य मिळवण्यासाठी व सुरक्षित जागेचा शोध घेण्यासाठी बाहेर येतात. पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. पावसाळ्यात साप, विंचू यांसारखे सरपटणारे प्राणी मोठ्या प्रमाणात आढळून येतात. त्यामुळे सतर्क व सावधान रहा व खबरदारी घ्या आणि साप आढळल्यानंतर घाबरून त्याला मारू नये, सर्पमित्राला बोलवावे असे आवाहन सर्पमित्रांकडून यावेळी करण्यात आले.